तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. कौन आज तू? पचास पचास कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा. कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा. वो आ गया. अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नवा हवलदार एक शून्य शून्य मानते माला. आदमी एक और शून्य दो, ये ना इंसाफी हो रे. अब मैं तेरा एक शून्य उड़ा दूंगा. माझा बाल नग मारूस, एकलाच बा है माझा. एकला है काला है. तू भी एकली है. क्या नाम है रे तुम्हारा? गंगू. गंगू येड़ा बड़ा खलास की काय? कब तुझे बाल बड़े येड़ा करतो? बहुत प्यारा नाम है रे गंगू. ये हाथ में बोला है या, या। तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी अपना ठाकुर. एक तकलू है वाना ये तुला जोर जाएल. मैं हवलदार है अन हवलदार चाहतो तू सूट मारना है. अबे चुप. पोलीस लोक टकलू आयवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही. काय माहितीये? कारण त्याला एक पण केस नाही. डोळा फोडू काय? डोळा फोडू हसणार नाही. तुला काय वाटलं? गावात टकलू हैवान आलाय ही बातमी खोटी आहे? अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान. अम्माला गावरला. अम्माला ए गाली देणे का? ऐ किसका आहे? तुझाच आहे. माझाच आहे. ऐ ऐ ऐ ऐ ऐ तुझं काय होणार रे? लक्ष शट अप. व्हाट नॉनसेन्स. मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली. ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनून एक शून्य शून्यला बनवलंस. बघा ना या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर. व्हॉट हॅपन? त्याच्या विंग्रजीवर जाऊ नका. एक नंबरचा डॅम्बी साहित्य. मराठी सांगतो माझी चूक झाली साहेब. चूक झाली काढवा. तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो. कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी. जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोया. टकलू हैवान आला. टकलू हैवान आला. त्या लांडगा आला आला सारखी गत व्हायची तुझी. आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत. शाळेत असताना ऐकली ती गोष्ट. खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो. टाकाच. तुमच्या मुलीचं काय होईल? नाही महेश प्लीज असं करू नकोस. त्याच्या वतीने मी माफी मागते. वय साहेब एक डाव माफ करा त्याला. तू गप्पा काय गंगे? बोलू दे की तिला. तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे ह्या वेळेला माफ करतो तुला. पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल. मुंबईचं क्लायमेट मला सुटत होत नाही. सारखा घाम येतो तिकडे मला. इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला. साहेब तुम्ही किती चांगला आहे सा. तुमचं नाही ना. थँक्यू बघा. ए गंगे चल घरला. पहिले कावतोय कावतोय. बीपी वाढेल तेव्हा कळेल. महेश थँक्यू व्हेरी व्हेरी मच. खरंच तुझे आभार कसे मानवायचे हेच कळत नाहीये. अशा वेळी आभार मानूच नाहीत. तू आता मुंबईला परत जाणार असेल? तू म्हणत असेल तर निघतो. आणि थांब म्हटलं तर? तू म्हणून तर बघ. मला वाटतं उमा लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो. म्हणजे नेमका काय तो मला सांगता येत नाही. बट लेट अस वेट अँड सी. काही दिवस मला थांबावं लागेल इथं. तू इथे थांबतोस इतकं बरं झालं. तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल. रिअली? उस्ताद श्रीरंगपूरची पुरी खबर घेऊन आलोया. झुंजार मध्ये बातमी आली आणि समजा गावाची हवा टाईट झाली. कुणी बी टकलू दिसला की समजा सुसाट पळत सुट्ट्या. बातमी
झुंजार मध्ये बळकंबो खुश झाला. बळकंबो पण वास्तवात तुम्हाला तर टकलो हैवान म्हणते. बळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय कांड बातमी नुसत्या बातमीनं हवा टाईट झाली. टाईट मग आम्ही स्वतःच गेलो तर काय राडावील. वस्ताद तिथे जायचं नावच काढू नका. इन्स्पेक्टर महेश तिथे ठियस टाकून बसलाया. वय उस्ताद मग आपण आयतेच खाऊ ना पोलिसांच्या तावडीत. पोलिसांच्या तावडीत अरे हट. या टकलू हैवानाला पकडणारा पोलीस अजून पैदा व्हायचाय. काय कंड्या खुळा असले का खुळा. अरे बातमी खोटी निघाली म्हणून गाववाले गाफील असतील. पोलीस पण ढिल्ले पडले असतील ढिल्ले. खरंय वस्ताद हे मातीर खरं आहे. याच टायमाला गावात घुसायचं. श्रीरंगपूरचा सरपंच पण मालदार पार्टी आहे म्हणे. मालदार वस्ताद श्रीरंगपूर मध्ये घुसायला एक चांगला मौका आहे बघा. गावात मागी गणपतीचा उत्सव लय मोठा असतो. या त्या टायमाला जर आपण गावात घुसलो तर कुणाला पत्त्या बी लागायचं नाही बघा. कधी 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 मागी गणपतीचा उत्सव. गणपती बाप्पा चला पूजा यथासांग पार पडली. आता मुख्य भाग तेवढा राहिला. हे तोरण श्रींच्या चरणी वाहिलं की झालं. पण भटजी बुवा तोरण व्हायचा मान सरपंचांचा. आणि सरपंच तर गावात नाही. हो अहो हा तर गावातला सर्वात मोठा मान आणि त्यातून कावळे साहेब पहिल्यांदाच सरपंच झालेले. आणि तेच हजर नाहीत म्हणजे आश्चर्य आहे. अहो पण माझ्या आठवणीप्रमाणे हे तर प्रथमच होत आहे. हो ना कावळे साहेब पुतणीच्या लग्नासाठी गेलेत आंबेजोगाईला आणि आणखी चार दिवस तरी येणार नाही. पण तोरणाचे कसे करायचे. कावळे साहेब नाहीत म्हणून पूजेचा खोळंबा चालणार नाही. पूजेचा खोळंबा म्हणजे साक्षात स्त्रीचा खोळंबा. मला असं वाटतं यंदाचं तोरण झुंजार रावानी चढवावं. एकदा सांगितलं ना की हा मान सरपंचांचा. अहो पण सरपंच असतील तेव्हा श्रींच्या चरणी सगळे सारखे. चढवा तोरण. ठीक आहे जशी श्रींची इच्छा. मंगल मूर्ती मोरया गजानना. सरपंच श्रीरंगपूरचा सरपंच काय. ऐवानाला कुलूप म्हणजे खेळण खेळण. तुम्ही तिथे काय आलात. अरे पूजेसाठी आलो. आपलं ग्रामदैवत नाही का. पूजा केव्हा झाली. अरले का. खरं तर मी अधोगरच याचा. पर गाडी घाटात ब्रेकडाऊन. बर पूजा बे झाली नव्हता का. अगदी सिस्टमॅटिक माझ्या वडिलांनी तोरण चढवलं. गुड 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 गुड. अरे मी काय सेकंड तोरण उद्या चढवीन. पूजा झाली का नाही. छान येतो मी. सरपंच आयला गणपतीच्या पूजेला तर मी अब्सेंट. टुमारो फर्स्ट काम तोरण चढवणे. गेट ओपन. आयला आमचं वॉचमन म्हणजे झोपाळूच आहे. काय करायचं कुठं लक्ष द्यायचं. चला कोण आहे तुम्ही. कोण आहे तुम्ही. मालदार सरपंच. म्हणजे तुम्ही टकलो आहात. टकलो हैवान.
प्लीज मला लीव करा, मला लीव करा प्लीज, मला ऐका प्लीज, पिस्तूल फोटो टकलू हैवानाचा फोटो पकड़ा सलेला खत्म केला टकलू हैवान सरपंच खून कचाक हो कार त्या सरपंचाच्या मागे लागले नाही नाही मागे भी एकदा खोटी बातमी छापून त्याचा खून करून मोकळा झाला नाही नाही अभी माझ्या डोळ्यांनी पहिले खून करताना औ फोटो सुद्धा काढून ठेवला त्याचा खरच खरच तुला तो टकलू हैवान एकदा भेटला पाहिजे काय शिवाय तू सुधारणार नाहीस औ ते माझ्या मागे लागले त्याचा खून करणार आहेस ते औ तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.